टोलता झोल हा कोण करतं हे पहिला जनतेला कळलं पाहिजे. आरोप करताना बरं वाटतं, पण हा टोलता झोल हा सरकार करते. भाजपने सांगितलं होतं की आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करणार, असाच उभाठा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते माजी, त्यांनीही सांगितलं होतं त्यांच्या याच्यामध्ये होतं की आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करणार. तसंच आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप बरोबर आहेत, त्यांनीही सांगितलं होतं की आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करणार. मग असं असताना आज आम्हाला टोल भरायला का लागतो? टोल भरल्यानंतर आम्हाला काय सुविधा मिळतात? एकतर मुंबई एंट्री पॉईंट केला या जायचा टोलला. मुंबई एंट्री पॉईंट म्हणजे काय? मुंबईमध्ये यायसाठी पैसे. मग जायचे पैसे काय द्यायचे आम्ही? स्थानिक लोक जे आहेत त्यांनाही टोल लागतोय, काय टोल भरायचा आम्ही? इथून जायचं आणि परत यायचं तर 50-50 रुपये द्यायचे, 100 रुपये द्यायचे. रिटर्न तिकीटही दिली जात नाही. इथे ऍक्सिडेंट झाला तर इथे ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाहीये. 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा मिळाली पाहिजे. कोणाची गाडी खराब झाली त्याच्यासाठी टोविंग व्हॅन पाहिजे, टोविंग व्हॅन इथे नाहीये. महिलांसाठी स्तनपान करायचं असेल लहान मुलांना तर इथे एक रूम दिली पाहिजे त्यांनी. टॉयलेट उद्या ट्रॅफिकमधून 2-2 तासा ट्रॅफिकमधून जर माणसाला जेव्हा लघवी शौच काय प्रॉब्लेम झाले, आणि मला वाटतं मुंबईमध्ये आपल्या देशामध्ये मधुमेहाचे पेशंट किती आहेत, तर त्यांना तर लघवी थांबवताच येत नाहीये. मग अशा वेळी इथे टॉयलेट बांधलेत का यांनी? महिलांसाठी काय वेगळे टॉयलेट ठेवलेत का? असे वेगवेगळे प्रश्न. खड्डे तर तुम्हाला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला मुंबईला माहिती आहे खड्डे काय आहेत ते. हे यांच्याकडे 27 फ्लायओव्हर ब्रिजची जबाबदारी दिलेली आहे. खड्डे साफसफाई ते सगळं निगा राखण्याची जबाबदारी ह्या टोल नाक्यावरती आहे. तुम्हाला दिसतात का कोणते खड्डे झाले ते? या दहिसर टोलवरून बाहेर निघालं तर मीरा भाईंदरच्या हद्दीमध्ये पोहोचल्यावरती लगेच खड्डे चालू होतात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. प्रत्येक त्यांच्यासोबत चर्चा केली काय आश्वासन दिलं? त्यांच्यासोबत चर्चा केली तर जनरल मॅनेजर समोर बसले होते, पण त्यांच्याकडे उत्तर काही नव्हतं. आम्ही करू, देतो, बघू, ॲम्ब्युलन्स उभी करू, अरे बोलवू आम्ही ॲम्ब्युलन्स. बोलवून नाही चालत. आज केतकी पाड्यातल्या एका व्यक्तीचा जीव गेला ॲक्सिडेंटमुळे, इकडे एका बाईचा पाय गमावला गेला ह्या ॲक्सिडेंटमुळे. तुमची गाडी उशिरा येते, ॲम्ब्युलन्स उशिरा येते, तुम्ही कधी बोलवणार? जागेवरती ॲम्ब्युलन्स असेल तर आम्हाला त्याचा उपयोग होईल ना जनतेला. या परिस्थितीमध्ये आम्ही आता पोलिसांनाही विनंती केली की हे जे इथे घडतं, हा जो टोलचा झोल आहे, हा टोलचा झोलमध्ये जर कोणत्या माणसाचा जीव गेला, कोणाला काही त्रास झाला, तर इकडच्या जनरल मॅनेजर आणि टोल प्रशासनावरती गुन्हा दाखल करावा आणि सदोष मनुष्यवर त्याचा गुन्हा दाखल करावा. टोलचा विषय पकडून रेवून बसलेला आहे, पण सरकार काय करणार आहे? अनेक पक्ष असे आलेले आहेत, पण टोल मुक्त आणि खड्डे मुक्त अजून आलेलं नाही. तेच तर बोलू पहिला. पुढच्या पाऊल काय होणार? पहिला हेच बोललो की टोलचा विषय घेऊन सर्वांनी राजकीय पोळी भाजली, टोल मुक्त महाराष्ट्र करू बोलले, पण मनसेने टोलचा विषय कधीही सोडला नाहीये. आता 10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की सिन्नरचा टोल फुटला. का फुटला? 10 सेकंदामध्ये गाडी पास झाली पाहिजे हा टोलचा नियम आहे, तरी आमच्या अमित साहेबांची गाडी थांबवली गेली. अमित साहेबांनी काय आदेश दिले ना की टोल फोडा म्हणून, पण जनतेला कळतं की इथे गडबड होते तर त्याचं उत्तर नक्कीच मिळणार. आणि पर त्यांची मुजोरी, टोलवरती जे उभे असतात त्यांची मुजोरी, त्यांची भाषा, दादागिरी, 52 रुपये केलेत आम्ही टोल भरतोय, काय आमची जी वसुली करायला उभे, तुम्ही 52 रुपये केले. आता आम्ही त्यांना आरिफ भाई आमच्या आहेत बरोबर, संजयभाई नाईक यांच्या माध्यमातून 15 दिवसाचा अल्टिमेटम देऊन आलेलो आहोत की 15 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही ॲम्ब्युलन्स सेवा, शौचालय, टॉयलेट ह्या सगळ्या गोष्टी, टोईंग व्हॅन ह्या आणि खड्डे, महत्वाचं म्हणजे खड्डे, हे जर तुम्ही जर ते नियंत्रण आणलं नाही, खड्डे मुक्त केले नाहीत, तर 15 दिवसानंतर मनसेचं आंदोलन हे जोरदार असणार. फक्त तुम्हाला माहिती आहे मनसे काय आंदोलन करते. पोलिसांनी तुम्हाला अटक पण डिटेन पण केले होते, किती करताना? सकाळी सकाळपासून आंघोळ घातल्यापासून चहा नाश्त्यापर्यंत आम्हाला पोलिसांनीच करवले आज. पण आमचा आग्रह ते त्यांचं म्हणणं होतं की पोलीस स्टेशनला आम्ही टोलवाल्यांना बोलवतो आणि पत्रक देतो, पण नाही, आम्हाला पोलीस स्टेशनला पत्रक आम्ही का द्यायचं? टोल जर इथे जमा करतो, विषय टोलचा इथे आहे, तर आम्ही पोलीस स्टेशनला बसून पत्रक का द्यायची? आमचा पक्ष हा घरात बसून काम करणारा नाही. आम्ही रस्त्यावरती उतरून त्यांच्या ऑफिसला कार्यालयात येऊन आम्ही पत्र दिलं आणि ठोक बजावून दिलं. आमचे कार्यकर्ते अजूनही शेकडो कार्यकर्ते दहिसर पोलिसांना जमा आहेत, त्यांना अजून पण डिटेन करून ठेवलेलं आहे. आम्हाला मुख्य पदाधिकाऱ्यांना तिथे आणलं, पण जर इकडे काय झालं नाही तर हे मनसे गनिमी काव्यानी. आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, राज साहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहेत, तर ह्याचं उत्तर पुढे 15 दिवसानंतर कसं मिळेल ते तुम्ही बघाच.